हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 9वी गणित भाग 1, आपलं प्रकरण चालू आहे 3रे बहुपदी. त्यामध्ये सराव संच 3.1 आपला पूर्ण झाला आहे. आज आपण घेणार आहोत सराव संच 3.2, त्याला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, सराव संच 3.1 जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक दिल्या आहेत, त्यावरून तो तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला सराव संच 3.2 सोपा जाईल. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायलाही विसरू नका. चला मित्रांनो, सुरू करूया प्रकरण 3रे बहुपदी सराव संच 3.2 पहिला व्हिडिओ. प्रकरण 3रे बहुपदी आपलं चालू आहे सराव संच 3.2 आज आपण सुरुवात करत आहोत. लिहूया सराव संच 3.2. सराव संच 3.2. चला मित्रांनो सुरुवात करूया. पहिले गणित बघा, दिलेली अक्षरे वापरून उत्तरे लिहा. लाट गावात, लाट गावाचं नाव आहे, लाट गावात ए झाडे आहेत. झाडांची संख्या दरवर्षी बी ने वाढते, तर एक वर्षानंतर त्या गावात किती झाडे असतील? अर्थात मित्रांनो, आपल्याला अंक शोधताना आणि आपल्या चलांमध्ये दिलेलं आहे, तर चलांचं समीकरण जे थोडक्यात तयार करायचे, बैजिक राशी जी ती थोडक्यात तयार करायची असं आपल्याला म्हणता येईल. ओके, आता एक वर्षानंतर लाट गावातील झाडांची संख्या आपल्याला विचारली. मग मित्रांनो, आजच्या झाडांची संख्या आपल्याला लिहावं लागेल. त्याचप्रमाणे दरवर्षी जी संख्या वाढते बी, ती बीने वाढते आहे ती, आणि एक वर्षात नंतर त्या गावात किती झाडे असतील हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, एक वर्षानंतर लाट गावातील झाडांची संख्या किती असेल, तर आजच्या झाडांची संख्या आणि एक वर्षात वाढलेल्या झाडांची संख्या. ते कसं लिहिता येईल बघूया, बघूया लिहूया. एक वर्षानंतर लाट गावातील झाडांची संख्या आपल्याला सांगितली, म्हणून झाडांची संख्या बरोबर मित्रांनो आज किती झाडं आहेत ते लिहावं लागेल. म्हणजे आज असलेल्या झाडांची संख्या, म्हणजे जी आपल्याला ए दिली आहे, लिहूया आजच्या झाडांची संख्या. ओके, जी आहे एक्स झाडांची संख्या, आणि नंतर एक्स वर्षानंतर आपल्याला विचारलं आहे की नाही, मग एक्स वर्षात वाढलेल्या झाडांची संख्या येईल. एक्स वर्षात वाढणाऱ्या झाडांची संख्या. ओके, आता आपल्याला किमती दिलेल्या आहेत, चल आहेत ते, त्या पद्धतीने टाकूया. बघा मित्रांनो, आजच्या झाडांची संख्या जी दिली आपल्याला ती किती आहे, लाटगावात ए झाड आहेत, म्हणजे आज आहेत ए झाडे, ते आपण इथे लिहिणार ए अधिक एक वर्षात वाढणाऱ्या झाडांची संख्या. आता प्रत्येक वर्षी जी आहे ती आपल्याला दिसते इथे, दरवर्षी बी ने वाढते असे एक वर्ष, म्हणजे यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला, म्हणून लिहिता येईल बी गुणिले एक्स. म्हणजे थोडक्यात मित्रांनो काय मिळालं, ए अधिक बी एक्स एवढी झाडं एक वर्षानंतर त्या गावामध्ये असतील. ओके, कवायतीसाठी एका रांगेत वाय मुले, अशा एक्स रांगा केल्या तर कवायतीसाठी एकूण किती मुले हजर होती? मित्रांनो आपल्याला तसंच करता येईल. कवायतीसाठी एकूण हजर मुले म्हणजे काय करणार आपण, तर रांगांची संख्या करायची आणि त्याला एका रांगेत असणाऱ्या मुलांची संख्या करायची, गुणाकार करायचा. लिहूया कवायतीसाठी ते स्पष्ट लिहा. कवायतीसाठी एकूण हजर मुले लिहा. हजर मुले बरोबर, आता कवायतीसाठी मुले हजर असतील, आपण काय करणार, एका रांगेत मुलं किती आहेत आणि अशा किती रांगा आहेत यांचा गुणाकार करणार थोडक्यात. तर लिहिता येईल आपल्याला रांगांची संख्या आणि एका रांगेत असलेली मुले किंवा प्रत्येक रांगेतील मुलांची संख्या. ओके, आता मित्रांनो हे तर आपल्याला दिलेलं आहे, किती टाकून देऊया, फक्त रांगांची संख्या आपल्याला दिली आहे, एक्स रांग आहेत आणि वाय मुले आहेत एका रांगेमध्ये, मग त्यामुळे लिहूया एक्स आणि इकडे येणार वाय, म्हणजेच येणार एक्स वाय. ओके, पुढे बघूया. 1-2 अंकी संख्येच्या एकक व दशक स्थानचा अंक अनुक्रमे MYN आहे, तर ती 2 अंकी संख्या कोणती? मित्रांनो, एकक स्थानचा अंक आपल्याला दिला आहे
बरोबर आहे. एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत तीच असते. दशक स्थानचा अंक आपल्याला दिला आहे त्याची किंमत 10 असते. त्याचा उपयोग आपण करूया. लिहूया एकक स्थानचा अंक. एकक स्थानचा अंक काय दिला आपल्याला? तो आहे एम. बरोबर एम लिहूया. आता याची जी किंमत आहे एकक स्थानची जी किंमत आहे ती एक असते ना नेहमी. त्यामुळे लिहूया त्याची स्थानिक किंमत. त्याची स्थानिक किंमत एक असते. स्थानिक किंमत ती आपण लिहिणार एम गुणिले एक म्हणजेच ती आली एन. ओके. आता दशक स्थानचा अंक एन दिला आहे. दशक स्थानचा अंक तुम्ही शिकला ते आधी. स्थानचा अंक आपल्याला दिलेला आहे एन. ओके. व त्याची स्थानिक किंमत, त्याची स्थानिक किंमत किती असणार? दशकची माहिती आपल्याला 10 असते नाही का, शतकची 1000 असते ते आठवत असेल ना. त्या पद्धतीने आपण लिहिणार आहोत त्याची स्थानिक किंमत जी आहे ती आपण लिहिणार एन हा तो अंक आणि स्थानिक किंमत त्याची 10 म्हणजेच काय येणार 10 एन. ओके मित्रांनो, आता ती दोन अंकी संख्या आपल्याला लिहायची. एकक स्थानचा एम आहे आणि दशक स्थानचा 10 आहे. कसं लिहिणार बघूया. म्हणून ती दोन अंकी संख्या, दोन अंकी संख्या बरोबर आधी लिहिणार आपण दशक स्थानचा अंक जो काढलाय आपण 10 एन, तो इथे लिहिणार 10 एन. आणि नंतर एकक स्थानचा अंक लिहिणार तो आहे एम. म्हणजेच आपल्याला मिळालं 10 एन अधिक एम ही संख्या ती असेल. ओके मित्रांनो, आय होप हे तुम्हाला कळालं असेल. चला वळूया दुसऱ्या गणिताकडे. पुढील बहुपदींची बेरीज करा. मित्रांनो बहुपदी आपल्याला दिल्या त्यांची आपल्याला बेरीज करायची. बघा पहिली बहुपदी आणि दुसरी बहुपदी जी ती आडवी लिहून टाकूया आधी. पहिली बहुपदी आपल्याला ही दिली, ती लिहितोय बघा एक्सचा घन वजा 2x² - 9 ही आपली पहिली बहुपदी. अधिक बेरीज करायची म्हणजे अधिक. दुसरी बहुपदी ही आहे, लिहून टाका 5x² - 2x - 9. मित्रांनो आपल्याला आता कौन सोडवा लागेल. कौन सोडवायचा? आता इथे बेरीज आहे त्यामुळे प्रश्न येत नाही आहे. चिन्ह जे आहे तेच असणार आहेत. बघूया एक्सचा घन वजा 2x² - 9 अधिक कौन सोडवतोय आपण 5x² - 2x - 9. जे केलं आपण ते लिहिणार आहोत. इकडे लिहूया कंस सोडवून किंवा कंस सोडविले. ओके आता मित्रांनो आता काय करायचं? तर जी स्वरूप पदे आहेत, स्वरूप पदे म्हणजे काय? तर ज्यांचा घात सारखा अशी. म्हणजेच जर घन असेल, घातांक घन असेल तर दुसरं पद शोधायचं ज्याचा घातांक घन आहे. वर्ग असेल तर दुसरं पद शोधायचं ज्याचा वर्ग, ज्याचा घात जो आहे तो 2 आहे. यांना आपण स्वरूप पदे म्हणतो. स्वरूप पदे म्हणजे नीट लक्षात ठेवा, ज्यांचे घात सारखे आहेत ते, किंवा स्थिर असतील तर स्थिर पद, एक घात असेल तर एक घात, या पद्धतीने. मग सुरुवात करूया आपण एक्स घनपासून. आता मित्रांनो इथे जर बघितलं एक्स घन दुसरं आहे कुठे, तर आपल्याला कुठेही दिसत नाही. म्हणजे एक्स घन जी आहे ती आपल्याला इथे दिसून येते 5x² सॉरी इथे लिहूया 5x² आहे. एक्स घन आहे हा सुद्धा इथे एक्स घन आहे. म्हणजे ही झाली स्वरूप पदे. यांना आपण म्हणणार स्वरूप पदे. ओके मग ते जवळ लिहूया x² - 5x². मित्रांनो हे कळालं असेल, अतिशय सोपं आहे. बघा काय केलं आपण, स्वरूप पदे लिहिली थोडक्यात जवळ. म्हणजे ज्यांचा घात सारखा आहे हा लिहिला. आता आपण वर्ग लिहितो आहोत -2x². आता मित्रांनो याचं स्वरूप नाही आहे कुठे, नाही का, इथे एक आहे म्हणजे हा एकटा आहे असू द्या, लिहायचा त्याला तसंच. नंतर उतरत्या घाताकरपणे येणार ना आपण. आता हा वजा 9 राहू द्या. आता 2x बघूया. 2x हा सुद्धा सारखा, म्हणजे याला स्वरूप पद दुसरं नाही, त्यामुळे तो जसा तसा -2x. आता उरले जे आहेत ते स्थिर पद आहेत, ते जवळजवळ लिहूया -9 - 9 लिहून टाकूया -9 - 9. हे जे होते हे काय होते, स्वरूप पद होते, स्थिर पद. इथे घन घन मात्र हे वेगवेगळे असू द्या. एक एक जरी असेल तर मात्र तो लिहायचा आहे. ओके आता आपण हे काय केलं, तर आपण थोडक्यात काय केलं, स्वरूप पदांची मांडणी केली नाही का. मग स्वरूप पदे लिहून स्वरूप पदे जवळ लिहिली थोडक्यात. ओके आता मित्रांनो यांची बेरीज कशी करणार, तर बघा इथे 5 याचा सगुणक 1 आहे नाही का. म्हणजे आपल्याला थोडक्यात सांगता येईल 1 अधिक 5, स्वरूप पदांची बेरीज करता येते आपल्याला 1 अधिक 5 म्हणजे 6x² घन. ओके यांची बेरीज झाली. मित्रांनो याची आणि याची बेरीज होणार नाही, कारण की घात वेगळे आहेत, ही स्वरूप नाही आहेत, हा एकटा आहे, त्यामुळे तो तसाच राहील -2x²
हा सुद्धा तसाच राहील, अधिक 2x आणि वजा 9 अधिक 9 शून्य होतील, नाही का, कॅन्सल होईल, म्हणजे तो येणार 0, लिहिला तरी चालेल। ओके ओके, मग इथे आपण काय केलं तर स्वरूप पदांची बेरीज वजा बाकी जे आहे ते केलं, ते लिहूया, स्वरूप पदांची बेरीज केली, स्वरूप पदांची बेरीज करून। ओके मित्रांनो, हे कळालं असेल तुम्हाला, आणि फायनल उत्तर जे आहे ते लिहून टाका, 6x² वजा 2x² अधिक 2x। मित्रांनो चला दुसरे गणित आपण सोडवूया, वजा 7m² अधिक 5m² अधिक वर्गमुळात 2, पुढे आहे 5m² वजा 3m² अधिक 2m² अधिक 3m - 6, ही दोन पदं दिली त्यांची आपल्याला बेरीज करायची। सुरुवात करूया मागच्या गणिताप्रमाणेच, काय आहे बघा, वजा 7m² अधिक 5m² अधिक वर्गमुळात 2, मित्रांनो बेरीज आहे त्यामुळे इथे बेरीजच येणार, पुन्हा हे आपण पद लिहिणार 5m² वजा 3m² अधिक 2m² अधिक 3m - 6। ओके आता आपण पहिली स्टेप काय करतो तर कौन सोडवतो, ॲक्च्युली इथे वजा असेल तर त्यास फरक पडतो, असा कोणताही फरक पडत नाही, त्यामुळे जशी आहे तशी लिहून टाका, फक्त कंस लिहू नका। ओके, वजा 7m² अधिक 5m² अधिक वर्गमुळात 2 अधिक 5m² वजा 3m² अधिक 2m² अधिक 3m - 6, काय केलं आपण, कंस सोडवले, लिहून टाका कंस सोडवून। ओके आता मित्रांनो स्वरूप पदे तुम्हाला सांगितलं ज्यांचे घात सारखे ते आधी खुणा करून घेऊया। बघा हायेस्ट पॉवर जी आहे सर्वात मोठी संख्या 4 आहे, उतरत्या क्रमाने आपण जाणार आहोत, लक्षात ठेवायचं आहे, त्यामुळे वजा 7m आणि अधिक 5m² नाही का, हे स्वरूप पद आहेत असं आपल्याला म्हणता येईल, ते आपण आता काय करणार आहोत, जवळजवळ लिहिणार आहोत, ते काय येईल बघूया मित्रांनो, वजा 7m² बघा मित्रांनो, स्वरूप पद पुन्हा लक्षात ठेवा, वजा 7m² इथे येईल अधिक 5m² अधिक 5m². आता इथे 14 कुठे नाही आहे, आता येऊया तिसऱ्या घाताकडे, ही दोन स्वरूप पद झाली, अंडरलाईन करून घेतो याला, आता इकडे पण बघा अधिक 5m² आहे तो लिहितोय अधिक 5m², आता इथे शोधणार m² कुठे आहे, आहे बघा मिळालं इथे चिन्हासहित लिहा त्याला वजा 3m². ओके दुसरा आता घन कुठे नाही आहे, आता मित्रांनो ही सुद्धा स्वरूप पदे झाली। ओके आता उतरत्या घरात घातांकाप्रमाणे 2 येईल, याला राहू द्या, हा स्थिर पद आहे, आहे 2m² तो लिहून टाका, तो एकटा आहे त्यामुळे तो तसाच लिहिणार 2m², त्यानंतर आहे 3m घात 1 ज्याचा तो लिहा 3m, आणि नंतर उरलेली जी पदं राहिली ती विसरायची नाही ती लिहिणार आहोत, वर्गमुळात 2 लिहूया अधिक वर्गमुळात 2 वजा 6, अशा पद्धतीने एकही पद सोडायचं नाही आहे हे लक्षात घ्या, आणि त्याची मांडणी करायची आहे, काय केलं आपण, स्वरूप पद जी आहे ती एकत्र मांडणी केली, किंवा स्वरूप पदांची मांडणी केली, स्वरूप पदांची मांडणी केली, मांडणी करून। ओके मित्रांनो आता बेरीज करायची स्वरूप पदांची, मी तुम्हाला सांगितलं जर घात सारखा असेल तर त्यांची बेरीज सहज होते, तर वजा 7 - 5 इथे बघायचंच नाही, सारखी आहेत, वजा 7 - 5 गेले वजा 2 येतात, लिहून टाका वजा 2m² पुढे 5m² वजा 3m² स्वरूप पद आहेत, 5 - 3 गेले 2 म्हणजे अधिक 2m² पुढे मित्रांनो हे वेगळंच पद आहे त्यामध्ये जसं तसं लिहा अधिक 2m² अधिक 3m, मित्रांनो ही जरी स्थिर असतील तर वर्गमुळात 2 आहे त्यामुळे ते चेंज होणार नाही, लिहून टाका जसं तसं अधिक वर्गमुळात 2 - 6 हे याचं उत्तर असेल, आपण जे केलंय ते लिहून टाका, स्वरूप पदांची बेरीज करू, स्वरूप पदांची बेरीज करून या पद्धतीने मित्रांनो आपलं उत्तर आलंय वजा 2m² अधिक 2m² अधिक 2m² अधिक 3m अधिक वर्गमुळात 2 - 6 हे आपलं उत्तर आलेलं आहे। ओके मित्रांनो आपण जाऊया तिसऱ्या गणिताकडे, मित्रांनो तिसरं गणित बघा 2y² अधिक 7y - 5, इथे मात्र 3 बहुपदी आहेत, ही एक पहिली, दुसरी बहुपदी आहे 3y - 9,
आणि तिसरी आहे 3y² + 4y + 3। काही फरक पडत नाही, 2 असो 3 असो 4 असो आपण त्याच पद्धतीने सोडवणार आहोत। सुरुवात करूया, आधी लिहूया 2y² + 7y + 5 याला कंस घालणार, बेरीज करायची, त्यामुळे बेरजेचं चिन्ह इथे येणार 3y + 9, पुन्हा बेरजेचं चिन्ह 3y² + 4y + 3। ओके मित्रांनो, पहिली स्टेप आपली असते कंस सोडविणे। सोडवूया 2y² + 7y + 5 + 3y - 9 - 3y² + 4y - 3। ओके काय केलं आपण, कंस सोडवले, घेऊन टाका कंस सोडवून। आता कंस सोडवल्यानंतर मित्रांनो आपली स्टेप काय असते, सरूप पद जवळ, ज्यांचे घात सारखे आहेत ते जवळ, त्या पदांना जवळ लिहूया। सुरुवात करूया आपण, आता जास्तीचा घात वर्गच आहे, त्यामुळे इथे येणार 2y² हा होता, इकडे बघूया या पदात नव्हतं, इथे हा आहे, त्यामुळे इथे लिहा 3y² स्वरूप पद जवळ लिहिली, अंडरलाईन केली। ओके पुढे बघूया, ज्याचा घात 1 आहे असे y चल असणारी पद, म्हणजे 7y हा 1 होता, पुन्हा अधिक 3y आहे तो लिहून टाका 3y, आणि पुन्हा इथे -4y आहे तो पण लिहून टाका 4y। आता ही स्वरूप पद झाली बघा 3, अंडरलाईन करून घ्या आपल्या सोयीसाठी। ओके अधिक आता उरलेली स्थिर पद बघा मित्रांनो, 5 आहे 9 आहे आणि -3 आहे, त्यांना लिहून टाका 5 - 9 - 3 काय मिळतंय बघा। आता इथे आपण कंस सोडवला होता, आता इथे आपण काय केलं, स्वरूप पदांची बेरीज करूया, नाही का स्वरूप पदांची मांडणी करून, मांडणी करून। ओके आता मी मित्रांनो बेरीज करूया, 2y² + 3y² स्वरूप पद आहे, घात सारखा आहे, ओके सर्व गुणकांची बेरीज करा, 2 - 3 - 5 - 5y² ओके अधिक, आता मित्रांनो स्वरूप पद इथे 3 आहे, 7 - 3 - 10 - 10 - 4 - 6 मित्रांनो लक्षात घ्या पुन्हा 7 सहगुणकांची बेरीज वजाबाकी, जे चिन्ह असेल त्या पद्धतीने जायचंय, 7 - 3 - 10 - 10 - 4 - 6 म्हणजे याचं उत्तर जे आहे ते आलं आहे 6y, हे तुम्हाला कळालं असेल। ओके आता 5 - 9 - 14 कारण की हे सुद्धा सर्व तिन्ही स्थिर पद आहेत, त्यामुळे 5 - 9 - 14 - 14 - 3 - 11 म्हणजे याचं उत्तर आलं आहे 11। 5y² + 6y + 11 हे आपलं उत्तर, कारण मात्र लिहा स्वरूप पदांची ही मांडणी केली होती इथे, आता इथे आपण काय केलंय स्वरूप पदांची बेरीज करू, स्वरूप पदांची बेरीज केली किंवा करू काही लिहू शकतात, आणि फायनल उत्तर लिहून टाका 5y² + 6y + 11। ओके मित्रांनो आता तिसरं गणित बघूया, पहिल्या बहुपदीतून दुसरी बहुपदी वजा करा, आता आपल्याला वजा करायची, मागच्या गणितात आपण बेरीज केली, आता फक्त वजा बाकी करायची, सेम आहे बघा मित्रांनो, पहिली बहुपदी ती लिहितोय मी कंस टाकून x² - 9x + √3 किंवा कर्णचिन्हात 3 वजा, आता मात्र हे लक्षात घ्या इथे वजा, पहिल्या बहुपदीने दुसरी बहुपदी वजा करायची, पहिली बहुपदी झाली तिच्यातनं ही वजा केली, दुसरी बहुपदी मी लिहितोय -19x + √3 - 7x² जशी आहे तशीच लिहून टाकली। ओके आता मित्रांनो आपल्याला कंस सोडवायचा आहे, तो कंस सोडवूया, तो येतोय बघा x² - 9x + √3 पहिली बहुपदीत आपण लिहिली, आता मात्र हे लक्षात घ्या हा वजा आहे, त्यामुळे कंसामधील प्रत्येक पदाचं चिन्ह जे होतं त्याच्या विरुद्ध चिन्ह होणार, इथे वजा असेल तो अधिक होईल, अधिक असेल तो वजा होईल, हे लक्षात ठेवा मात्र वजा बाकी करताना, आता वजा आहे त्यामुळे हा कंस सोडवतोय बघा मित्रांनो, हा -19 होता तो होईल -19। ओके मित्रांनो हा -√3 होता हा होईल -√3 आणि हा अधिक होता तो होईल -7x² अशा पद्धतीने कंस सोडवला। बेरजेसाठी टेन्शन नाही, परंतु ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो त्या टेन्शन म्हणायचं नाही त्याला, वजाबाकी करतो त्यावेळेस मात्र लक्षात नक्की ठेवायचं आहे की आपल्याला त्यांची चिन्ह बदलवायची आहेत। ओके कंस सोडवून बघूया, आता मित्रांनो सारखी पदे म्हणजे स्वरूप पदे जी आहेत ती आपल्याला जवळजवळ यायची, ती लिहूया, सर्वात जास्ती मोठा घात 2, उत्तर त्या क्रमाने लिहूया, म्हणजे आधी येईल x² इथे शोधूया, तो मिळतोय इथे -7x² तो पण जवळ लिहिला -7x², नंतर 9x आहे तो लिहितोय 9x
वजा 9x याचं स्वरूप पद इथे आपल्याला दिसतंय अधिक 19x आणि नंतर उरलेले जे स्थिर पद आहेत ते सगळे जवळ लिहूया अधिक वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 3 काय केलं आपण तो स्वरूप पद जे आहेत त्यांची एकत्र मांडणी केली स्वरूप पद एकत्र लिहून पदे एकत्र लिहून ओके आता मित्रांनो सुरुवात करूया एक्स वर्ग वजा 7x वर्ग तुमच्या लक्षात आलं असेल इथे एक असतो एक वजा 7 म्हणजे वजा 6x चा वर्ग वजा 9x अधिक 19x म्हणजे इथे सुद्धा यांची वजाबाकी होईल तर आपल्याला माहिती आहे वजा 9 मधून 19 गेले वजा 9 आणि अधिक 19 हे होतात अधिक 10 त्यामुळे इथे मिळणार 10x ओके आणि इथे तर 3 वजा 3 हा गेला ते 0 किंवा इथे डायरेक्ट कट केले किंवा 0 लिहिलं तरीही चालेल आता मात्र इथे लिहिणं आपण काय केली स्वरूप पदांची बेरीज केली पदांची बेरीज केली करून ओके मग काय शिल्लक राहिलं उत्तर बघा मित्रांनो वजा 6x वर्ग अधिक 10x हे आपलं फायनल उत्तर असणार आहे ओके मित्रांनो तिसरं गणित बघा 2ab चा वर्ग अधिक 3a वर्ग बी वजा 4ab आणि दुसरी बहुपदी दिली आपल्या 3ab वजा 8ab चा वर्ग अधिक 2a वर्ग बी म्हणजे थोडक्यात दोन चलातील समीकरण आहेत बघा मित्रांनो इथे बघा ab दोन चल आहेत त्यांचे घात वेगळे आहेत काही हरकत नाही आपण सुरुवात करणार आपल्या पद्धतीने पहिली बहुपदी लिहितोय मी 2ab चा वर्ग अधिक 3a वर्ग बी वजा 4ab पहिला कंस पहिल्या बहुपदीतनं दुसरी वजा करायची त्यामुळे इथे येणार वजा 3ab वजा 8ab चा वर्ग अधिक 2a वर्ग बी ओके मित्रांनो इथे मात्र ए चा वर्ग आहे किंवा बी चा वर्ग आहे किंवा ए चा कोणता घात आहे बी चा कोणता घात आहे ते थोडं केअरफुल लक्ष द्यायचे बाकी सोपं आहे ओके सुरुवात लिख करतोय मी 2ab चा वर्ग म्हणजे ए चा घात 1 बी चा घात 2 ओके इथे 3a वर्ग बी म्हणजे 3a चा घात 2 बी चा घात 1 वजा 4ab हे आपण जसं तसं लिहितो आता मात्र या बहुपदीचे चिन्ह बदलतील पदांचे चिन्ह बदलतील हा धन आहे वजा असल्यामुळे तो होईल वजा वजा 3ab ओके हा वजा आहे तो होईल अधिक अधिक 8ab चा वर्ग आणि हा आहे धन तो होईल ऋण हे तुम्हाला कळालंय का होतंय ते कारण की कंसाच्या बाहेरचे ऋण चिन्ह ओके वजा 2a वर्ग बी कारण लिहूया कंस सोडवून ओके आता मित्रांनो इथे मात्र गडबड करू नका स्वरूप पद नीट लक्षात घ्या कोणती आहेत आता पण बघा मी पहिले लिहितोय 2ab चा वर्ग स्वरूप पद कोणतं असणार आहे ज्याचा ए चा घात 1 आहे आणि बी चा घात 2 आहे शोधा बघा आता हे चालेल का तर नाही शक्य ए चा घात 1 आणि बी चा घात 2 तो आपल्याला दिसतोय इथे ए चा घात 1 आणि बी चा घात 2 म्हणजे ही झाली स्वरूप पद ती आपण जवळ लिहितो आहे लिहून टाका 2ab चा वर्ग अधिक 8ab चा वर्ग मित्रांनो हे कळालं असेल तुम्हाला स्वरूप पद का झाली कारण की ए चा घात 1 आहे इथे 1 आहे बी चा वर्ग आहे बी चा वर्ग ओके आता इकडे बघूया 3 ए चा घात आता 2 आहे आणि बी 1 आहे ते शोधूया पद ज्याचा ए चा घात 2 व बी चा घात 1 ते आपल्याला इकडे दिसतंय बघा ए चा घात 2 बी चा घात 1 ही स्वरूप पद झाली ही आणि ही अशी अंडरलाईन करतो ती जवळ लिहितोय हे लिहून झालंय हे लिहितोय मी वजा 2a वर्ग बी ओके आता मित्रांनो उरलेला ए चा घात 1 बी चा घात 1 ए चा घात 1 बी चा म्हणजे ही स्वरूप पद आहेत ती लिहून टाकूया वजा 4ab वजा 3ab ओके मित्रांनो अंडरलाईन करतोय बघा स्वरूप पद काय केलं आपण स्वरूप पदांची एकत्र मांडणी केली लिहूया स्वरूप पदे एकत्र ठीक आहे ओके मित्रांनो स्वरूप पद एकत्र आहे बघा ab चा वर्ग जर असं असेल तर आपण फक्त काय करतो सगुणकांची बेरीज करतो इथे सगुणक आहे 2 इथे आहे 8 या दोघांची बेरीज होईल 2 अधिक 8 म्हणजे 10 ab चा वर्ग अधिक इथे मित्रांनो ए वर्ग बी आहे इथे सुद्धा ए वर्ग बी आहे 3 याचं चिन्ह विसरायचं नाही 3 वजा 2 म्हणजे 1 तो आपण लिहिला नाही लिहिला तरी चालतो लिहूया 1 ए वर्ग बी ओके मित्रांनो वजा 4ab वजा 3ab वजा 4 वजा 3 वजा 7 होतात त्यामुळे इथे लिहून टाका वजा 7ab काय केलं आपण स्वरूप पदांची बेरीज करून ओके मित्रांनो हे कळालं असेल तुम्हाला आता लिहून टाकूया 10ab चा वर्ग हा 1 लिहिला नाही तरी चालेल म्हणजे तो येईल आपल्याला ए वर्ग बी
अधिक ए वर्ग बी वजा सात ए बी हे तुम्हाला कळालं असेल. बघा मित्रांनो उत्तर आलं आहे आपलं 10 ए बी चा वर्ग अधिक ए वर्ग बी वजा सात ए बी. मित्रांनो इथे असा एक संकेत असतो की जे पहिलं चल आहे त्याच्या वर्गानुसार ॲक्च्युली हे उत्तर सुद्धा बरोबर आहे, मात्र ज्याची मांडणीच करायची असेल तर हे आपल्याला असं लिहिता येईल ए वर्ग बी जे पहिलंच पद होतं त्याचा सहगुणक जो त्याचा घातांक जो मोठा असतो ते पद द्यायचं असतं, नंतर आपल्याला लिहिता येईल वजा सात ए बी आणि नंतर अधिक 10 ए बीचा वर्ग, अर्थात हे सुद्धा बरोबर आहे. एवढं सोडवलं तरी तुमचं चालणार आहे. मित्रांनो व्हिडिओ लांबेल, आपण इथे थांबूया. सराव संच 3.2 भाग नंतर घेऊया दुसरा भाग, परंतु हा जो भाग आहे तो तुम्हाला समजला असेल अशी मी उम्मीद करतो, अशी मी आशा करतो. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जर चॅनलचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. धन्यवाद.